हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम इन ऑर्गेनिक क्वेश्चन्स नाव इ सी फर्स्ट क्वेश्चन द कॅल्क्युलेटेड स्पिन ओनली मॅग्नेटिक मूव्हमेंट ऑफ सी आर टू प्लस आयन्स हिअर कॅल्क्युलेट स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मुव्हमेंट ऑफ सी आर टू प्लस आयन इथं फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की आर टू प्लस आयन्स मधले स्पिन मॅग्नेटिक व्हॅल्यू काय असेल फर्स्ट फाईव्ह पॉईंट नाईन्टी टू सेकंड टू पॉईंट एटी फोर थर्ड 3.87 and एटी 4.90b. अँड फोर्थ फोर पॉइंट नाईन्टी बी देन हियर देन्ली मॅग्नेटिक मुव्हमेंट ऑफ एनी मेटल आयन इट इज कॅल्क्युलेटेड बाय n n रुट ऑफ यन प्लस टू कोणत्याही आयनचा स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मुवमेंट काढण्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ यन एन प्लस टू हा फॉर्म्युला युज केला जातो देन हिअर फाइंड आउट स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ आर टू प्लस आयन्स Then here this CR2 plus ions that is it is a AR3D4 4S0. Four, four it is electronic configuration of this CR2 plus it is a AR3D4 four and 4S0 four that is in d orbital. In this d orbital it contain 4 electron. It contain 4 electron in this echo. This 4 electron it fill up in singly 1. 2 3 4 therefore in cr2 plus it contain 4 unpaired electron and this n means number of unpaired electron present in metal ion then here calculate spin only magnetic moment of this cr2 plus this n is equal to 4 that is 4 4 plus 2 it is calculate this 4 into 6 is equal to ट्वेंटी फोर अँड स्क्वेअर रूट ऑफ दिस ट्वेंटी फोर इज इक्वल टू फोर पॉइंट नाईन्टी दिस इज ए फोर पॉईंट नाईन्टी देअर फॉर अँसर ऑफ दिस क्वेशन इट इज ए फोर पॉईंट बी बीएम हा झाला स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ सी आर टू प्लस ह्यामध्ये स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ही ह्या स्क्वेअर रूट ऑफ यन इन टू एन प्लस टू ह्या रूलने काढली जाते हा यन म्हणजे त्या मेटलमध्ये असलेल्या अनपेयर्ड इलेक्ट्रॉनची संख्या देन सेकंड क्वेश्चन identify the correct statement first interstitial compounds are those that are formed when small atoms like hydrogen carbon nitrogen are trapped inside the crystal lattice of metal then second the oxidation state of chromium in cro4 2- and cr2o7 2- is not same third cr2+ plus that is d4 is stronger reducing agent than fe2+

Are those are trapped small atoms. Interstitial compound. Jo asa hai interstitial compound made, That is suppose. This is a one type of solid. This is a atoms. And this empty space. It is called as interstitial space. And small atoms like hydrogen, carbon, nitrogen are trapped the inside this crystal lattice. हा जो इंडस्ट्रील साइट आहे त्या साईटमध्ये हा स्मॉल एटम्स हायड्रोजन कार्बन किंवा नायट्रोजन ह्या ऍटम मध्ये ह्या इन्साईटमध्ये ट्रॅप होतात इट इज करेक्ट स्टेटमेंट दिस इंडस्ट्रीशियल कंपाऊंड आर डोस फॉर्म वेन स्मॉल एटम्स लाइक कार्बन हायड्रोजन नायट्रोजन ट्रॅप्ड इन्साइट द क्रिस्टल लॅटिस ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इन सी आर ओ फोर टू मायनस अँड सी आर टू ओ सेव्हन टू मायनस इज नॉट सेम ह्यामध्ये क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ह्या दोन्हीची डिफरंट आहे असं सांगितले देन कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट आहे सी आर ओ फोर टू मायनस सी आर ओ फोर टू मायनस देन दिस एक्स मायनस एट इज इक्वल टू मायनस टू एक्स इज इक्वल टू सिक्स देन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इन प्लस सिक्स then second cr2o7-2 minus then find out here this is a 2x7 into minus 14 minus 2 that is 2x is equal to 12x is equal to 6 here also oxidation state of this chromium it is plus 6 that is oxidation state of chromium in both are same but, but here gives oxidation state of chromium in both is not same that is here incorrect statement it is a second हे झालं आपल्या क्वेश्चनचं अँसर की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम ही काय आहे दोन्हीमध्ये सिमिलर आहे हे असेल आपलं अँसर देन थर्ड बघा आर टू प्लस इट इज स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट दॅन ई टू प्लस इट इज करेक्ट ऑप्शन बिकॉज आर टू प्लस आर टू प्लस मध्ये चार इलेक्ट्रॉन्स आहेत की ते चार इलेक्ट्रॉन्स सी आर इझिली लूज करू शकतो अँड ई टू प्लस सिक्स डी सिक्स ई टू प्लस मध्ये सहा इलेक्ट्रॉन आहेत On high Fe, only one electron lose. karto, they are complete, their half filled octet. It is correct answer. Then fourth, transition metals and their compounds are known for ability, catalytical activity due to their ability to adopt multiple oxidation state to form complex. It is also correct a statement. Because these transition elements, these transition elements, it exhibit variable valency. टू फॉर्म इंटरमिजिएट कंपाउंड जे ट्रान्झिशन इलेमेंट्स असतात त्या ट्रान्झ्युशन इलेमेंट हे व्हेरिएबल भॅलन्सी मध्ये प्रेझेंट असतात दे आर इट फॉर्म इंटरस्टिशल कंपाउंड दे आर दिस ट्रान्झ्युशन इलेिमेंट इट एक्स एज अ गुड कॅटॅलिस्ट दे आर दिस कॅटालिटिकल ऍक्टिव्हिटी ड्यू टू एबिलिटी टू अडॉप्ट मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट अँड टू फॉर कॉम्प्लेक्स म्हणजे ह्या ऑप्शन ह्या क्वेश्चन मधला आपला इनकरेक्ट स्टेटमेंट असेल किंवा आपला अँसर असेल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इज नॉट सेम थर्ड क्वेश्चन आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोविंग आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट इथं विचारले की करेक्ट स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं देन फर्स्ट व्हेपर फेज रिपायनिंग इज कॅरीड आउट बाय निकेल बाय व्हॅन अर्केल मेथेड It is an incorrect option. Vapor phase repining is carried out for nickel by Van Arkel method. It is an incorrect answer because vapor phase repining is carried out by ultra pure titanium. Is carried out by ultra pure titanium by Van Arkel method. Then second, pig iron. This pig iron it is also called as Cast iron is can be molded into variety of shape. It is a correct answer. Second option, it is a correct this pig or cast iron can be molded into variety of shape. Then third, root iron is impure iron with 4% carbon. It is an incorrect option because this root iron it is a impure iron, but it contain less than 02%, 0.2% carbon. रूट आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज हे लेस देन झिरो पॉईंट टू आहे इट इज ए इनकरेक्ट ऑप्शन दिस पीक आयर्न इट कंटेन फोर पर्सेंट कार्बन पीक आयर्न म्हणजे कार्बनचे पर्सेंटेज हे फोर पर्सेंट असतं अँड लास्ट ब्लिस्टर कॉपर हॅज ब्लिस्टेर अपिअरन्स ड्यू टू इव्होल्युशन ऑफ सीओट टू इट इज ऑल्सो इनकरेक्ट बिकॉज ब्लिस्टर कॉपर हैज ब्लिस्टेड अपिअरन्स ड्यू टू इव्होल्यूशन ऑफ येसओ टू ड्यू टू इव्होल्युशन ऑफ येसवो टू एज बबल्स अँड दिस येसवो टू इज प्रोड्यूस्ड ब्लिस्टर ऑन सरपेस ऑफ कॉपर हे झाले आपले चार चार ऑप्शन्स की ह्यामधला आपला करेक्ट अँसर असणार आहे सेकंड कास्ट आयर्न ऑर पीक आयर्न इट कॅन बी मोल्डेड इनटू टू व्हरायटी ऑफ शेप एंड इट कंटेन फोर परसेंट कार्बन देन नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय इन करेक्ट मॅच हिअर आस्क आयडेंटिफाय इन करेक्ट मॅच देन हिअर गिव्ह नेम अँड आय यू पी एस सी ऑफिसियल नेम एका साईडला दिलेल्या आहेत नेम्स अँड दुसऱ्या साईडला आहेत त्या नेमची नेम ची ऑफिसियल नेम दे इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे किंवा इन करेक्ट पेअर कोणते आहे हे आपल्याला विचारले देन सी फर्स्ट नील युनियम दॅट इज अन नील युनियम Then IUPAC, the official name of this earn Un nil unium it is a Mendelevium. It is a correct. Then second UN Nil Trium. Un -nil trium. And IUPAC name of this earn nil trium it is Laurentium. It is also correct. Then third, urn nil hexium. Un nil hexium official name Seborgium, It is also correct. But last option it is a incorrect because Earn-earn unium that is earn-earn unium and this earn, earn unium it is called as right here gm This earn-earn unium it is not called this it is called as TGM that is this is a our incorrect match. Apply question's answer is 4 that is d4 it is a incorrect match. This earn un earn unium that is 111 it is called as ronin tegium. And this dharma statium, it is called as earn 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 nilium that is 110. Here is our the answer. Then see next question. Here ask. आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोईंग हिअर ऑल्सो आस्क आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट खाली दिलेले जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट फाईंड आउट करायचं आहे ह्यामधला पहिला ऑप्शन काय आहे इनकरेक्ट आहे बिकॉज कार्बन डायऑक्साइड इज नॉट गॅसियस स्टेट कार्बन डायऑक्साइड इन सॉलिड स्टेट इट इज युज एज अ रेफ्रिजरंट फॉर आईस्क्रीम अँड फ्रोजन फूड देन सेकंड द स्ट्रक्चर ऑफ कार्बन सिक्स्टीन इट कंटेन ट्वेल्व सिक्स कार्बन रिंग अँड ट्वेंटी फायव्ह कार्बन रिंग इट इज ऑल्सो इनकरेक्ट हे सुद्धा इनकरेक्ट स्टेटमेंट आहे बिकॉज कार्बन सिक्स्टीन मध्ये ट्वेल् फायव्ह कार्बन रिंग असतात अँड ट्वेंटी सिक्स कार्बन रिंग असतात द स्ट्रक्चर ऑफ कार्बन सिक्स्टीन इट कंटेन ट्वेल्व फायव्ह कार्बन रिंग अँड ट्वेंटी सिक्स कार्बन रिंग

CO, carbon monoxide is colorless and odorless gas, it is also correct answer. This carbon monoxide, it is a colorless and odorless gas. That is out of these 4, C and D, it is correct answer. Then find out here, ABC, AC, C and CD. That is 4th option, it is a C and D only correct answer. Then next question, paper chromatography. इज अँड एक्झाम्पल ऑफ ऍडसॉप्शन पार्टिशन थिन लेअर और कॉलम क्रोमॅटोग्राफी दिस पेपर क्रोमॅटोग्राफी इट इज अ एक्झाम्पल ऑफ पार्टिशन क्रोमॅटोग्राफी पेपर क्रोमॅटोग्राफी हे पार्टिशन क्रोमॅटोग्राफीचं एक्झाम्पल आहे इन पार्टिशन क्रोमॅटोग्राफी लिक्विड प्रेझेंट इन पोअर्स ऑफ पेपर लिक्विड इट प्रेझेंट इन पोअर्स ऑफ पेपर अँड इट एक्सेस अ स्टेशनरी फेज And other mobile phase move over the paper. It is called as partition chromatography. This paper chromatography, it is example of this partition chromatography. Then next question, identify a molecule which does not exit. Here identify molecule which does not exit. Helium, lithium, C2 and O2. खाली जे चार ऑप्शन दिले त्यापैकी कोणता मॉलिक्यूल एक्झिट नाही असं आपल्याला विचारले देन आउट ऑफ दिस फोर दिस हेलियम इट इज नॉट एक्झिट ह्या चारपैकी हा हेलियम एक्झिट नाही बिकॉज का फळ काय एक्झिट नसेल हा हेलियम बघा ऍटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज टू दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन ऑफ हेलियम इज वन एज टू according to linear combination of atomic orbital according to linear combination of atomic orbital the electronic configuration of is helium is sigma 1s2 and sigma star 1s2 according to linear combination of atomic orbital helium's electronic configuration sigma 1s2 and sigma star 1s2 as that is equal number of electrons Present in bonding and anti-bonding orbital. Helium made equal number of electron. Here bonding and anti-bonding made present ahead. Therefore bond order. Here find out bond order of this helium is equal to one half into bonding electron minus anti-bonding electron. It gives zero. That is bond order of this helium is zero. Bond order of this helium is zero. Therefore झिरो नंबर ऑफ बॉन्ड प्रेजेंट इन बिट्वीन हेलियम ऍटम देअर फोर झिरो नंबर ऑफ बॉन्ड प्रेझेंट इन बिट्वीन हेलियम ऍटम देअर फोर दिस हेलियम ऍटम इज डू नॉट एक्झिट हे झालं ह्या क्वेश्चनचं अँसर हा हेलियम जो आहे तो हेलियम हा एक्झिट नसतो कारण त्या हेलियम मध्ये झिरो नंबर ऑफ बॉन्ड प्रेझेंट आहेत अकॉर्डिंग टू लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल देअर फोर हिअर दिस हेलियम इज डज नॉट एक्झिट देन नेक्स्ट क्वेश्चन द फॉलोइंग मेटल आयन ऍक्टिवेट मेनी एन्झाईम पार्टिसिपेट इन द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू प्रोड्यूस एटीपी एन्ड विथ सोडियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ नर्व सिग्नल खाली दिलेल्या मेटल पैकी असा कोणता मेटल आहे की तो आयन ऍक्टिवेट करतो मेनी एनझाईम मध्ये अँड त्याचं पार्टिसिपेट इन द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू प्रोड्यूस एटीपी खाली दिलेल्या मेटल पैकी असा कोणता मेटल आयन आहे की तो ऍक्टिव्हेट आहे आणि तो ऑक्सि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करतो आणि त्यापासून त्यापासून एटीपी तयार होतो तर ह्यामध्ये पोटॅशियम आयन के प्लस आयम इट इज ए ऍक्टिव्हेट मेनी एनझाईन दिस पोटॅशियम आयन इट इज मोस्ट अबंडन कट आयन विद इन सेल फ्लूड दिस पोटॅशियम इट प्रेझेंट विद इन सेल इन बिटवीन द सेल फ्लूड Where they activate many enzymes. Then answer of this question potassium. Then next question The number of proton, neutron, electron in lutetium. atomic number seventy one and mass number 175. Atomic number 71 and mass number 175. Then here find out number of protons, number of neutrons and number of. इलेक्ट्रॉन्स ल्यूटेटियम मे नंबर ऑफ प्रोटोन कितने नंबर ऑफ न्यूट्रॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देन हियर दिस एटॉमिक नंबर एटॉमिक नंबर मीन्स इट कंटेन नंबर ऑफ पॉजिटिव चार्ज इट कंटेन नंबर ऑफ पॉजिटिव चार्ज एंड वी नो दैट दिस नंबर ऑफ पॉजिटिव चार्ज मीन्स नंबर ऑफ प्रोटोन्स दिस नंबर ऑफ प्रोटोन्स दैट इज हियर सेवेटी वन इट इज ए नंबर ऑफ प्रोटोन्स देन नंबर ऑफ प्रोटॉन्स इज अल्सो इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अॅटॉमिक स्ट्रक्चरमध्ये किंवा अॅटममध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या असेल तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते दॅट इज इलेक्ट्रॉन अन्सो सेव्हन्टी वन देन हियर फाइंड आउट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स एंड दिस नंबर ऑफ न्यूट्रॉन इट इज फाइंड आऊट ए मायनस झेड दॅट इज मास नंबर मायनस एटॉमिक नंबर वन सेवन्टी फायू मायनस सेव्हन्टी वन इट्स गिव्ह वन झिरो फोर Here, number of neutrons it is a 104. Then here, answer of this question: number of protons 71, number of neutrons 104, and number of electrons also 71. It is a correct answer. And we see last question: which of the following oxoacid of sulfur has oxygen-oxygen linkage? Which of the following oxoacids of sulfur has oxygen-oxygen linkage? हे खाली काही चार सल्फरचे सल्फरचे ऑक्सिसिड दिलेत की त्या कोणत्या मध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज प्रेझेंट असेल असं विचार फर्स्ट एच टू ओ थ्री इट इज कॉल्ड एज सल्फ्युरियस एसिड सल्फ्युरस एसिड मीन्स दिस एच ओ यस डबल बॉन्ड ओ ओ एच हिअर नो ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज दॅट इट इज ए इन करेक्ट अँसर देन सेकंड एच टू ओ फोर सल्फ्युरिक ऍसिड इट इज एच ओ Yes, double bond O OH. It is also not present. Oxygen oxygen linkage, it is also not correct. Then this H2SO4 sulfuric acid it is also called as oil of vitriol. It is also called as oil of vitriol. Then third, H2S2O8, it is called as peroxodisulfuric acid. And structure of this peroxodisulfuric acid, it is a HO. यस डबल बॉन्ड ओ ओ ओ यस डबल बॉन्ड ओ ओ एच दिस पेरोक्सोडायसल्फुरिक ऍसिड इट कंटेन ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज एच टू एस टू ओ एट किंवा पेरोक्सो डायसल्फुरिक ऍसिड मध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज प्रेझेंट आहे इट इज अ करेक्ट अँसर दिस पेरोक्सोडायसल्फुरिक ऍसिड इट इज ऑल्सो कॉल्ड एस मार्शल्स एसिड ऑर पर डायसल्फुरिक ऍसिड And last, H2S2O7, that is pyrosulfuric acid, it contain HO, S yes, double bond O, this O, S yes, double bond O, OH. Here also absent oxygen-oxygen linkage, it is not correct answer. Out of this 4, this H2S2O8, it contain oxygen-oxygen linkage, this is a correct answer. हे झाले इनऑर्गेनिक केमिस्ट्री केमिस्ट्रीमधले काही क्वेश्चन की जे क्वेश्चन स्टेटमेंट वरती विचारलेले आहेत आयदर दिस स्टेटमेंट इट इज ए करेक्ट और इनकरेक्ट ऑर आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट इन करेक्ट स्टेटमेंट और हिअर आस्क मॅचिंग द पेअर तर ह्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एखाद्या चॅप्टरमध्ये शंका असेल तर तो तुम्ही मला कमेंट करा आपण तो सॉल्व्ह करूया